ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडण्यात आली आहे. लक्ष्मण हाकेंची गाडी मराठा आंदोलकांनी फोडल्याचा आरोप होतोय. जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटलांच्या प्रचारासाठी हाके नांदेडच्या बाचोटी गावात पोहोचले होते आणि या दरम्यानच सगळी घटना घडली आणि यानंतर मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते समोरासमोर आले. आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके फोनवरून आहेत. हाकेजी, काय नेमकं घडलं या गावात? बघा, आम्ही लोहा कंधार या मतदारसंघामध्ये प्रचारार्थ आम्ही निघालो असता आमच्या गाडीवरती 100-150 तरुणांनी पाचोळी गावामध्ये, कंधार तालुक्यातल्या पाचोळी गावामध्ये 100-150 तरुणांनी आमच्या गाडीवरती हल्ला केला. पहिल्यांदा बोनेटवर चढले, दोन्ही बाजूनी चढले आणि मागची काच फुटून टाकली त्यांनी. आणि हा जीवघेणा हल्ला होता. 100-150 तरुण एकदम आक्रमक होऊन एकदम आमच्या ताफ्यामध्ये घुसले आणि याच्या अगोदर सुद्धा काही गाड्यांनी आमच्या माझ्या गाडीला कट मारलेला होता. आणि तरीही आम्ही दुर्लक्ष करून आम्ही आमच्या सभेच्या ठिकाणी जात होतो आणि त्यावेळी गाडीच्या मागच्या काचा फोडून टाकलेल्या आहेत आणि हा जीवघेणा हल्ला झालेला आहे. हे 100-150 तरुण नेमके कोण आहेत, कुणावर आपला संशय? संशय बाचोडी गावामधलेच तरुण आहेत, ते लोकलचे तरुण आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होतं, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते ते आणि लक्ष्मण हाके मुर्दाबादच्या घोषणा येत होत्या, नारायणगिरीच्या जिंदाबादच्या घोषणा येत होत्या आणि त्यांनी आम्ही थांबल्यानंतर मग आम्ही गाड्या पुढे जाऊन थांबवल्या आणि आम्ही तिथे थांबल्यानंतर परत येऊन परत 100-150 तरुण येऊन आमच्या मॉबमध्ये घुसले आणि परत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. हाकेजी, एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तेव्हा मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंची गाडी फोडल्याचा आरोप त्यांनी स्वतः केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.